नमस्ते. श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया. मी बैद्यनाथ सिंग, ओरिसा मयूरभंज येथे राहतो. 2010 मी भगवद्धर्मात आलो त्याआधीच मी राजकारणात होतो. आमचे खेडेगाव अगदी अस्ताव्यस्त स्थितीत होते आणि माझा अहंकार मला माझ्या चुका बघू देत नव्हता. मी नेहमी लोकांना दोष दिला. मी शीघ्रकोपी होतो व लोकांना सतत रागवायचो. मी त्यांचे मूल्यांकन केले. ते जसे होते तसा मी त्यांचा स्वीकार करू शकलो नाही. त्यांचा विकास बघून मला त्यांचा मच्छर वाटायचा. माझ्या पारिवारिक नात्यात समस्या होत्या व माझ्या वागणुकीने इतरांना दुःख व्हायचे. मला पण दुःख होत होते, पण त्याचे ओझे होईल इतके ते साचत राहिले. एखाद्या छोट्या सामाजिक परस्पर क्रियेची किंवा विचित्र म्हणजे पोलिसांबरोबर झालेल्या कुठल्याही परस्पर क्रियेची माझ्या आत भीती भरली होती. भगवत धर्मात आल्यानंतर अर्थातच माझ्यात हळूहळू होत असलेले बदल मी बघितले. मुक्तिमोक्षा क्लासेस व गुरुकुल प्रक्रियांमध्ये भाग घेतल्यानंतरच हे बदल जास्त गहन झाले. माझे मन शांत झाले. अहंकार, क्रोध व मानसिक आघातांचे ओझे कमी झाले. आता मी लोकांचे मूल्यांकन करत नाही व ते जसे आहेत तसा त्यांचा स्वीकार करतो. इतरांसोबत माझे नाते खूप सुधारले आहे. मला हृदयापासून संबंधित झाल्यासारखे वाटते व त्यांच्या सहवासाचा मला आनंद होतो. मत्सर व भीती नाहीसे झाले आहेत. पोलीस अधिकारी माझे मित्र झाले आहेत. कुठल्याही मीटिंगमध्ये माझ्या अंतर्यामींच्या मार्गदर्शनामुळे मी मोकळेपणाने बोलतो व लोक त्याचा आनंदाने स्वीकार करतात. मला आता इतरांविषयी सहानुभूती वाटते. सामाजिक कार्यात मी स्वतःला व्यस्त ठेवतो, ज्यामुळे मी आनंदाच्या स्थितीत जातो. श्री परमज्योतींसोबतचे माझे नाते दृढ झाले आहे. ते माझ्या प्रार्थना ऐकत आहेत. या प्रार्थनांच्या माध्यमातून मी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना मदत करतो. माझ्या आयुष्यात असे महान परिवर्तन करण्यासाठी माझ्या प्रिय श्री परमज्योतींचे आभार मानायला माझे शब्द अपुरे आहेत. त्यांच्या दिव्यचरणी माझी अपार हार्दिक कृतज्ञता.